नमस्कार, मी लतिका निंबाळकर. माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला लाल चण्याची झणझणीत भाजी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा, ही 250 ग्रॅम चणे मी भिजत घातले होते पूर्ण रात्र, आणि सकाळी ह्याला मीठ टाकून 4 शिट्ट्या करून घेतलेले आहेत मिडियम गॅसवर. तुम्ही 5 शिट्ट्या केल्या तर चालेल. अशी बघा शिजतात मस्त, एकदम सॉफ्ट असे होतात. कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया. आणि तेल चांगलं कडक गरम होऊन द्यायचं. छोटा 1 चमचा जिरे मोहरी. जिरे मोहरी चांगली तडतडली की कढीपत्ता टाकायचा. जिरे मोहरी चांगली तडतडली की 1 कांदा, मोठ्या आकाराचा कांदा घालायचा. 2 जरी घातले तरी चालेल. आणि कांदा चांगला भाजून घेऊया आपण. कांदा बघा असा भाजलेला आहे. तर त्याच्यामध्ये 2 चमचे हिंग पावडर आणि थोडीशी हळद. ही आपली घरची हळद आहे. आता हे परतून घेऊया. थोडंसं परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये लसूण, आलं आणि कोथिंबीर अशी कुटून घेतलेली आहे बघा, बारीक एकदम. 1 गड्डी लसूण आहे, 1 इंच आलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर असं कुटून घ्यायची, म्हणजे 1 नंबर चव येते. आता ह्याच्यामध्ये मोठ्या आकाराचं 1 टमाटो टाकलेलं आहे बघा, सॉफ्टवालं आहे, बारीक कापून टाकलं आहे. आता हे चांगलं परतून घेऊया. परतून घेतलं आहे चांगलं बघा हे. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. तर ही फक्त मिरची पावडर आहे, तिखटाप्रमाणे टाका. मी 2 चमचे 2.5 चमचे टाकले, छोटा चमचा आहे. आणि 1/2 चमचा गरम मसाला पावडर. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी मीठ टाकायचं, कारण आपण चणे शिजवताना मीठ टाकलेलं आहे. तर चवीअनुसार मीठ टाका. कधी पण चणे शिजवताना मीठ टाकायचं, म्हणजे चण्यात मुरतं आणि चांगली भाजी लागते बघा. आता ह्यात पाणी एवढं होतं बघा, 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून कुकरला शिट्ट्या करून घेतलेलं. तर ते पाणी फेकून द्यायचं नाही बघा, त्याच्यासकटच टाकायचं नाही. परतून घेऊया आपण. परतून घेतलेलं आहे बघा हे. आता 1 मिनिटभर आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. झाकून ठेवलं होतं बघा, बघा किती मस्त अशी भाजी झालेली आहे. जरी पूर्ण पाणी आटवलं तरी चालेल, पण थोडंसं तरी पाणी पाहिजे, म्हणजे चवीला असं छान असं लागतं, 1 नंबर लागतं. पण जरूर शिजवताना तुम्ही मीठ टाका. साधं मीठ बी टाकायचं आणि थोडंसं काळं मीठ टाकायचं, म्हणजे अजून चव छान येते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.